मित्रांनो, योगायोगाने माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मला पहिली नोकरी लागली बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये. जो स्ट्रगल पिरियड होता तो थोडा स्ट्रगल पिरियड माझा कमी झाला. 2005 साली बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड बिलारेवाडी बेकराई नगर मध्ये हडपसरला त्यांचं ऑफिस आहे. बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड मध्ये माझा जॉब लागला. नोकरी करायची पहिलं वर्ष ऍज अ सेल्स सुपरवायझर म्हणून काम केलं. दुसऱ्या वर्षी छान काम केल्यामुळं अवॉर्ड मिळाला. सेल्स सुपरवायझरचा एरिया सेल्स मॅनेजर झालो. 2008 सालापर्यंत एरिया सेल्स मॅनेजरचा रिजनल मॅनेजर झालो. पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, बिगवन, इंदापूर, इकडं मंचर, नाशिक पर्यंत माझी टेरिटरी माझ्या अंडर आली होती. म्हणजे काय, तर मी मॅनेजर, माझ्या अंडर या टेरिटरीमध्ये 2 मुलं, त्या टेरिटरीमध्ये 2 मुलं, असं कामकाज बर्जर पेंट्स चालू होतं. बर, त्या टाइमाला 2005 ते 2006 साली देखील मला जाता साधारणतः बऱ्यापैकी चांगलं पॅकेज होतं, छान चाललं होतं, रुटीन चांगलं झालं होतं. कात्रजमध्ये भाड्याचंच घर होतं, पण उदरनिर्वाह व्यवस्थित चालू होता. त्याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवा, एक मनामध्ये एक विचार आला किंवा मनामध्ये एक विचार येत होता की सॅलरी बेसिस आपण किती वर्ष काम करायचं, नोकरी म्हणून किती वर्ष काम करायची, उद्योगधंद्यामध्ये उतरलं तर काय होईल, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण जिथं काम करतोय तिथे आपण आपले 100% देतो. तुम्ही कॉलेजमध्ये येता म्हणजे तुम्ही 100% एफर्ट देताच ना, बरोबर ना. मग याच्यापेक्षा एक पुढचं पाऊल म्हणून आपण जर बिझनेस करायचा विचार केला तर काय हरकत आहे. म्हणून 2009 साली मी एक छोटस दुकान चालू केलं, रंगाचं दुकान, ओम साई पेंट्स नावाने. मित्रांनो, 2009 साली शॉप चालू केल्याच्या नंतर सुरुवातीला जर तुम्हाला म्हणजे हसू येईल, एवढे 4 वर्ष 5 वर्ष नोकरी करून पुण्यासारख्या ठिकाणी, बरं, जोपर्यंत दुकान टाकलं नव्हतं 2009 सालापर्यंत, तोपर्यंत आई ही गावालाच होती. का गावाला होती, तर परिस्थिती अशी नाजूक होती की त्याच्यामधनं ते पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचं घर भाड्याने घ्यायचं म्हटलं तरी त्याला 7 ते 8 हजार रुपये वाढलं. बरं, कंपनीत काम केलं तर ते पुरतच नव्हतं. 1 तारखेला पगार झाला तर 10 तारखेला पगार मोकळा, सगळं संपलेला. मग जेव्हा दुकानदारीचा विचार आला डोक्यामध्ये, 2009 साली आपण एक रेंटने दुकान घेतलं. 5 हजार रुपये रेंट होतं त्याला, 50 हजार रुपये डिपॉझिट होत, आणि एक बिझनेस करायचा विचार किंवा बिझनेस करण्याची इच्छा शक्ती. आजपर्यंत नोकरी करत असताना आपण काय करायचो, आपण डीलर नेटवर्क आपण बनवलेलं होतं. आपण डीलरला जाऊन मटेरियल घेण्यासाठी आपण त्यांना हे करत होतो. MBA मध्ये मार्केटिंग मध्ये काय शिकवतो, मार्केटिंग मध्ये हेच प्रकार झाला ना, कोणता कुठली गोष्ट कशी विकायची हे नॉलेज आलं होतं. मग आता म्हटलं आपण कंपनीचं काम करतोय, आपण स्वतःच जर काम केलं तर काय हरकत आहे. म्हणून आपण ओम साई पेंट्स म्हणून एक शॉप चालू केलं. मित्रांनो, रिस्पॉन्स एवढा छान मिळाला, 2009-10 च्या वार्षिक वर्षामध्ये फायनान्शियल इयर मध्ये आपला टर्नओव्हर पहिल्या वर्षी 20 लाखाचा झाला. त्याच्यानंतर जी कंपनीला आपल्या ग्रोथ मिळत गेली, पुणे म्हणा, कात्रज परिसर, कोथरूड परिसर, वारजे परिसर, आपला पूर्ण जिल्हा पुणे जिल्हा किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण डिलिव्हरीज द्यायला सुरुवात केली. पेंटच्या बद्दल ज्यांनी चांगला रेट करून देईल, मी तुम्हाला अप्लाय सप्लायचं काम करून देईन, मी तुम्हाला रंगारी देईन, मी तुम्हाला पेंटर आणून देईन, ह्या गोष्टी असल्यामुळे मग झाडावरती चढून आपल्या भिंतीवरती आपल्या दुकानाची जाहिरात लावणे, रस्त्यावरती डबे ठेवणे, लोकांचं लक्ष द्यावं, लोकांनी माझ्याकडे कॅप्चर व्हावं, ह्या गोष्टी करत मित्रांनो मला अभिमान वाटतो. ओम साई पेंट्स आता मागच्या वर्षीमध्ये, आता मार्चमध्ये आपलं फायनान्शियल कम्प्लीट होईल, आपण 12 कोटीचा बिझनेस करतो एका वर्षात. मला सांगा, आज 12 कोटीचा टर्नओव्हर एका वर्षामध्ये, म्हणजे महिन्याला किती झाले, मला सांगा, एका महिन्याला 1 crore चा बिझनेस जर आपण आज एका ठिकाणी बसून करतो. सासवडमध्ये 2 वर्षापूर्वी एक शॉप चालू केलं, त्याचा वार्षिक टर्नओव्हर माझा आता 2 वर्षापूर्वी त्याचा वार्षिक टर्नओव्हर माझा 2 crore चा आहे.
सासवड सारख्या ठिकाणी एस टी बस स्टँडच्या पाठीमागे.